नेहमी विधिमंडळात आम्ही भेटत असतो, पण मैदानात सुद्धा तीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट एक मैदान शिकवत असतं. सरकारनामा यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आम्हा सर्वांनाच एकत्र या ठिकाणी खेळण्याची संधी दिली आणि परत एकदा ग्राउंडवर प्रदीर्घ काळानंतर खेळायची संधी दिली. अशा प्रकारे सर्व पक्ष नेहमी विधिमंडळात आम्ही भेटत असतो, पण मैदानात सुद्धा तीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट एक मैदान शिकवत असतं आणि आज पुनश्च त्याचं दर्शन तुमच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं. खरं तर तुम्ही तरुण आमदार आहात. गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघत आलो तर राज्यातलं जे राजकारण आहे ते एका वेगळ्या लेवलवर सुरू आहे. क्रिकेट या गेममुळे आज कुठेतरी तो लाइटर मोड चेंज झाला. नाही, मगाशी मी म्हटलं तसं क्रीडांगण हे नेहमी आपल्याला सर्वांनाच म्हणजे क्रीडा म्हणजे खेळवृत्ती शिकवते, स्पोर्ट्समॅनशिप शिकवते. आणि मला वाटतं आपण म्हणतात ती वस्तू ती खरी आहे की सध्याचं असलेलं राजकारण ह्यालासुद्धा कुठेतरी पुरोगामी जो महाराष्ट्र आहे पुनशा तसंच व्हावं अशी तरुण आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून माझी तयार इच्छा आहे.